मंत्री सुभाष शिरोडकर आनी मंत्री सुभाष फळदेसाय साळावली धरणाचेर ध्वजारोहण केले, तशेंच पर्यटकांक 30 ऑगस्ट मेरेन साळावली धरण उक्ते आसतले, तशेंच ह्या 5व्या 4 सैमाचे दर्शन पर्यटकांनी घेवचे, नितळसाण पाळची अशे साळावले ध्वजारोहण वेळार सुभाष शिरोडकरान सांगले। साळावले धरणाचेर ध्वजारोहण करताना मंत्री सुभाष शिरोडकर आणि मंत्री सुभाष फळदेसाय साळावली धरणाचेर तिरंगा उबयलो आणि लोकांक समस्त लोकांक सैमाची राखण करा असे आवाहन दिले। हांगासर या धरणाचेर जे पर्यटकांक येवपा खातीर 30 ऑगस्ट मेरेन साळावली धरण उक्ते आसा असे ताणी ह्या वेळार लोकांक आवाहन केले। सैमाचो व्यवस्थित नितळ दवरा, सैम नितळ दवरा, सैमाची रक्षण करा असे लोकांक त्यांच्यानी आवाहन केले। आजादी का अमृत महोत्सव ह्या निमित्यान आम्ही 30 ऑगस्ट पर्यंत फुले दवरलेले आसा, ताजेर रोशनाई केल्ली आसा आणि निसर्गाचे सुंदर असे दर्शन जे आसा पयली ते लोकांनी घेवचे, गोमंतक्यांनी तमाम गोमंतक्यांनी घेवचे। पण ते करता आसतना हे दर्शन घेता आसतना किंवा हंगसर सहल करता आसतना काही रुल्स रेग्युलेशन जे असतात ते सांभाळपाक जाय। उदाहरण जल्लोष, एक नवे सेलिब्रेशन आम्ही संपूर्ण भारतभर पोहोचवक मेळटा, एक राष्ट्रीयत्व जागोपाचो हो एक प्रयत्न असा। 75 वर्सां हो एक वडलो काळ असा, एक अखंड भारताचे स्वप्न घेऊन आज आम्ही मुखार वचत असा। हो भारत देश स्वतंत्र जात असताना 15 ऑगस्ट 1947 देशाची फाळणी झाली, एक वर्षान पाकिस्तान झाले, एक वर्षान भारत झालो आणि भारत देशान जी आज प्रगती केली असा ती असामान्य असा। खंयचेही सरकारा येऊनही प्रत्येक सरकारान ह्या स्वातंत्र्याच्या नंतर भारत घडोवपा खातीर बरे मोठे योगदान आणि कॉन्ट्रिब्युशन दिले असा। आज